आमचं ठरलं आहे असं सांगणाऱ्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कोंडी झाली आहेत. आमचं ठरलं आहे असं वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत या वक्तव्याने गोची केली आहे. त्यातच भाजपच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत 288 जागांची तयारी करण्याचे आदेश मिळाल्याने शिवसेना भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र यावर कोणतंही वक्तव्य न करता बेट ॲट वॉटची भूमिका सध्या शिवसेनेनं घेतली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना भाजपकडून मुख्यमंत्री पदावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भाजपने मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष वाटून घेतलं असल्याचं वक्तव्य केलं होतं. भाजपच्या गोरेगावमध्ये पार पडलेल्या कार्यसमिती बैठकीत मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाजपचा मुख्यमंत्री पदावरील आपला दावा कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. इतकंच नाही तर भाजपच्या बैठकीत भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री भाजपचाच बनणार असल्याचं सांगत भाजप विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपच नाही काहीही ठरलं नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. भाजप कार्यसमिती बैठकीतील आमच्या वक्तव्यामुळे शिवसेना भाजपच्या युतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आमचं ठरलं आहे असं वारंवार सांगणारे नेते आता मुख्यमंत्री आमचाच बनणार असल्याची दावा करू लागले आहेत. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी अशी वक्तव्य होत असली तरी यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम वाढताना दिसत आहे. शिवसेनेनं मात्र यावर अतिशय सावध भूमिका घेतली आहे. कुणी काही म्हटलं तरी युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेणार असल्याचं सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. युतीबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ठरलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केलं असल्याचं शिवसेनेचे नेते सांगत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण व्हावे हा त्यांचा प्रश्न असून त्याबद्दल आम्ही काही वक्तव्य करणार योग्य ठरणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे युतीबाबत सर्व काही ठरलं असून उद्धव ठाकरे योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केलं. शिवसेना सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून कार्यकर्त्यांनी कुणाच्याही वक्तव्याकडे लक्ष न देता आपलं काम करत राहावं. उद्धव ठाकरे योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करतील असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, MH Intas News, मुंबई.